मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत विजय झाला तर विरोधक फुलझडी, फिरविण्याचा आनंद हा अटॉम बॉम्ब फोडल्यासारखा मानत असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. सिनेटचा निकाल ही विधानसभा निकालाची सुरुवात असल्याच्या प्रतिक्रिया आदित्य ठाकरे आणि खा सुप्रिया सुळे यांनी दिल्यानंतर बावनकुळे यांनी त्यांची खिल्ली उडविली. सिनेट निवडणूक 1-2 हजार मतदारसंख्या असलेल्या निवडणुका आहे, त्याचा किंवा लोकसभा निवडणुकीचा परिणाम विधानसभा निवडणुकीत होऊ शकत नाही. महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे योजना बंद तर महायुतीचे सरकार म्हणजे योजना सुरू हे जनतेला माहीत आहे, म्हणून सरकार महायुतीचेच बनेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. त्यांच्याकरता लहानशी फुलझडी आता ॲटम बॉम्बसारखी आहे, त्यामुळे लहानशी फुलझडी त्यांनी जाळलेली आहे. सिनेटची निवडणूक ही काही मताची आहे, 100, 200, 500, 1000, 2000 मतांची जे काही असेल मला पूर्ण माहिती नाही, पण सिनेटच्या निवडणुकीचा विधानसभेच्या निवडणुकीशी संबंध नाही, लोकसभेच्या निवडणुकीचा संबंध नाही. आपापल्या निवडणुका वेगळ्या असतात, विधानसभेचे मुद्दे वेगळे, सिनेटचे मुद्दे वेगळे, लोकसभेचे मुद्दे वेगळे. त्यामुळं मी दाव्याने सांगतो, मी यवतमाळमध्ये आहे, आज मी यवतमाळ विधानसभेचा आढावा घेतला. या ठिकाणी प्रचंड ताकदीने 51% वर मतं घेऊन यवतमाळ निवडून येईल आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार निवडून येईल. 100% जनता महायुतीच्या मागे उभी राहील. डबल इंजिन सरकार, महाराष्ट्राला डबल इंजिन सरकार. केंद्रातलं 2029 सरकार आहे, राज्यातलं सरकार 2029 आलं तर केंद्रातल्या सर्व योजना ह्या सुरू राहतील. महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे योजना बंद करणे, महायुतीला मत देणं म्हणजे योजना सुरू राहणे, असा स्पष्ट आहे. त्यामुळे जनतेने आता हे मनात घेतलं आहे, कोणीही जनतेला आता दिशाभूल करायची गरज नाही, कोणी दिशाभूल होणार नाही. महाराष्ट्रामध्ये महायुतीत निवडून येईल.